नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती ज्याच्यामध्ये तुम्ही गटक आणि ड च्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या निकालाची काय निर्णय होतो त्याची वाट पाहून आहात, त्याबद्दलचं परीक्षेबद्दलचं आजचं महत्त्वाचं अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला ज्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटतात, तर कमेंट बॉक्समध्ये जॉईन असं लिहून पाठवा, त्यांना लिंक पाठवून येतील। चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 1200 प्रश्नांचा समावेश आहे। 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे। स्मार्ट स्टडी नांदेड यांच्या मार्फत या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं मराठी शब्द संग्रह पुस्तक हे देखील आत्ताच्या भरतीसाठी तुम्ही रेफर करू शकता। जर तुम्हाला हे पुस्तक भेटत नसेल तर या 2 नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती ऑफिशियली मी तुमच्या समोर ओपन केलेली आहे। MKCL TCS मार्फत परीक्षा घेण्यासाठी विरोध करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की गट ड ची आता 100% या ठिकाणी ज्या आहेत त्या परीक्षा होणार आहेत। गट क बद्दल अजूनही विद्यार्थी मित्रांनो संभ्रम आहे, परंतु राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सर्वच परीक्षा आम्ही परत घेणार आहोत, परंतु ऑफिशियली नोटीस आलेली नाहीये। परंतु विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा घेण्यासाठी कंपनीला विरोध करण्यात आलेला आहे, MPSC साठी विद्यार्थ्यांचा आग्रह धरण्यात आलेला आहे। तर पहा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क आणि ड संवर्गाच्या पदभरतीसाठीच्या परीक्षा घेण्यासाठी MKCL किंवा TCS या दोन्ही कंपनीच्या निवडीवर विद्यार्थ्यांमार्फत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून या परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MKCL आणि TCS या कंपनीमार्फत या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाईल असं स्वतः आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याला विरोध करण्यात येत आहे। तर पहा MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी जी आहे ती केली जाते आरोग्य विभागाच्या क आणि ड संवर्गासाठीच्या 6205 पदांसाठी भरती परीक्षा पेपर फुटल्यामुळे आरोग्य विभागाने रद्द केले आहेत। आता या परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असून यासाठी MKCL किंवा TCS यापैकी एका कंपनीची निवड केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा होणं खूप महत्त्वाचं आहे, लवकर निर्णय होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंपनीसाठी जर एवढा वेळ लागत असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण की अगोदरपासूनच विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी खूप वेळ झालेला आहे। स्वतः आरोग्यमंत्र्यांनीही सांगितलेलं आहे लवकरात लवकर या परीक्षा आम्ही पार पाडणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मताने कुठल्या कंपनीमार्फत ही परीक्षा व्हायला हवेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर पहा MKCLने घेतलेल्या विविध विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये अनेक गोंधळ झाले आहेत, बऱ्याच ठिकाणी पेपर फुटीच्या घटनाही घडल्या आहेत, त्यामुळे या परीक्षेसाठी MKCLची निवड करण्यास MPSC समन्वय समितीने विरोध केला आहे। या परीक्षांमध्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी TCS मार्फत घेण्याची मागणी समितीने केली आहे। तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांनी TCS कंपनीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। नुकत्याच झालेल्या महाडाच्या TCS ने घेतलेल्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आयोजनापासून ते अनेक गोंधळ निर्माण झालेले होते। आपण बघितलेलं असेल म्हाडामध्येही विद्यार्थी मित्रांनो जी आहे ते परत पुन्हा नव्याने परीक्षा घेऊन TCS सारख्या चांगल्या कंपनीमार्फत जी कंपनी पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटची असतील किंवा कुठलीही प्रायव्हेट जॉबच्या जॉब परीक्षा असतील ती TCS कंपनी जी आहे ती आयोजित करते। SSC पासून ते सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल, परंतु त्याच्यामध्येही विद्यार्थी मित्रांनो म्हाडाची जी परीक्षा आता घेतली गेली त्याच्यामुळे नियोजन त्याचबरोबर जे गोंधळ झाला CCTV फुटेजचा ती देखील आपल्यासमोर आलेला असेल, आणि म्हाडाने ते TCS ने ते देखील कबूल केलेलं होतं की गोंधळ झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MKCL आणि TCS या दोन्ही कंपन्यांना या ठिकाणी काय केला जातोय, विरोध केला जातोय। IBPS तर एक्झाम घेऊ शकत नाही, कारण की IBPSने या ठिकाणी नकार दिलेला आहे, त्यांच्याकडे भरपूर साऱ्या बँकिंगच्या परीक्षा असतात त्याच्यामुळं त्यांनी या परीक्षांसाठी नकार ऑलरेडी दिलेला आहे। तर TCS किंवा MKCL मार्फत घेण्याचा पर्याय जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे, आणि ZP आरोग्य भरतीची ही कंपनी जी असेल ती TCS किंवा MKCL यापैकीच असणार आहे। परंतु जो जिल्हा स्तरावरती परीक्षा झाल्या प्रत्येक जिल्हा स्तरावरती तर ही कंपनी जी आहे TCS तीच परीक्षा घेऊ शकते, कारण की त्यांचे जे पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांचे एक्झाम सेंटर जे जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे TCSला विद्यार्थी मित्रांनो जास्त करून प्रेफरन्स जो आहे तो दिला जाऊ शकतो। MKCLला तर पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे, कारण की MKCLने भरपूर सारे विद्यापीठ परीक्षा असतील इतर परीक्षा असतील अगोदरपासूनच गोंधळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आढळून आले
झालेला आहे। तर टीसीएस किंवा एमकेसीएल याला देखील विरोध करून या ठिकाणी एमपीएससी मार्फत डायरेक्टली परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमार्फत केली जाते। परंतु एमपीएससी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की ऑलरेडी परीक्षा घेण्यासाठी खूप दिवस लावत आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या परीक्षा होणं विद्यार्थ्यांच्या हिताने विद्यार्थ्यांना खूप जरुरीचं असल्यामुळे कुठल्या का होईना कंपनी मार्फत परीक्षा घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि लवकरात लवकर तसं प्रेस नोट तशी विद्यार्थी मित्रांनो जी आर प्रसिद्ध होणे आरोग्य विभाग भरतीचा गटक आणि ड चा तुम्ही कुठल्याही संवर्गाची परीक्षा घेताय की पूर्ण परीक्षा घेताय त्याबद्दल माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे। परंतु तशा पद्धतीने जी आर अजून आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेलं नाही आहे, जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो नक्की पोहोचवली जाईल। त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।